छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये ज्या काळामध्ये अनेक मोठे राजे, अनेक मोठे राजवाडे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी राज्यकारभार चालवत होते, ज्या काळामध्ये असं वाटायचं की आता मुघलांचं राज्य कधी संपूच शकणार नाही, स्वकीयांवर होणारे अत्याचार, महिलांवर होणारे अत्याचार हे कधी संपणारच नाही, अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने, आई जिजाऊंच्या प्रेरणेने आणि आई जिजाऊंच्या शिकवणीने छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी तलवार हातामध्ये घेतली आणि त्यानंतर 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये पौरुष तयार करून त्यांच्या माध्यमातनं रयतेचं राज्य तयार केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही युगपुरुष म्हणतो. युगपुरुष म्हणजे काय? प्रभू श्रीरामांना आपण युगपुरुष म्हणतो कारण जो युग प्रवर्तन करतो तो युगपुरुष असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी युग प्रवर्तन केलं. ज्या प्रकारे प्रभू श्रीरामांनी त्या ठिकाणी असुरी शक्तीचा निपात करण्याकरता कुठला चमत्कार केला नाही तर सामान्य माणसांची सेना, जनावरांची सेना, सामान्य लोकांची सेना तयार केली, त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्ती निर्माण केली, त्यांच्या पौरुषाला आव्हान दिलं आणि त्यांना सांगितलं ही शक्ती तुम्हीच त्या ठिकाणी संपवू शकता आणि त्या माध्यमातनं रावणरूपी असुरी शक्ती समाप्त केली. म्हणून प्रभू श्रीराम हे युगपुरुष आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला एकत्रित केलं आणि त्याला सांगितलं या मुघलांची ताकद किती मोठी असली तरी ती ताकद संपवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती तुझ्यामध्ये आहे आणि त्याच्यात पौरुष जागृत करून त्याची विजयकिशोर वृत्ती ही त्या ठिकाणी जागृत करून त्याच्या माध्यमातनं मुघलांच्या सेनेला पराजित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणून आमच्या करता छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत, ते आमचे आराध्य दैवत आहेत.